नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवणार आहोत याआधी मी मैद्याचे शंकरपाळे दाखवले होते पण बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की गव्हाची गव्हाच्या पिठाची शंकरपाळे दाखवा याआधी मी भरपूर रेसिपी फराळाच्या शेअर केलेले आहेत आणि शंकरपाळे हे बाराही महिने खाणारा पदार्थ आहे किंवा आवडणारा पदार्थ आहे कुणाला दुधासोबत तर कुणाला चहासोबत आवडतात त्यासाठी घरामध्ये आपल्याकडे असतातच असतात साध्या सोप्या पद्धतीनं सहज बनवता येतील अशीच रेसिपी आहे रेसिपी पूर्ण बघायची पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग या शंकरपाळ्याला लागणारं साहित्य बघूयात या शंकरपाळ्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी तूप घेतलंय एक वाटी साखर घेतलीये एक वाटी दूध किंवा पाणी काही चालेल तळण्यासाठी तेल किंवा तूप आणि लागेल जसं आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे चल आपल्याला पहिल्यांदा हे कसे शंकरपाळे करायचे ते बघूयात एक, एक पातिले घेतले या पातील्यामध्ये आपण हे एक वाटी दूध आणि एक वाटी साखर गरम करून घेणार आहोत गरम म्हणजे साखर वेगळेपर्यंत गरम करायचं आहे गरम करून घेऊयात साखर आणि दूध चांगले एकजीव झालेलं आहे आता हे गरम असतानाच याच्यामध्ये तूप टाकायचं आहे गरम असताना का तर तूप पण चांगलं पातळ होईल आपण तूप साखर आणि दूध पण एकत्र गरम करू शकत होतो पण त्यामुळे काय होतं दूध नासल्यासारखं होतं त्यामुळे आपण गरम ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी हलकसं थंड करून घ्यायचं आहे इतकंच थंड हवं की त्याच्यामध्ये आपला हात घालता येईल आणि गव्हाचं पीठ चांगलं मळून घेता येईल थोडंसं थंड करून घेऊया ताटली घेतली ताटलीमध्ये सुरुवातीला थोडंसं पीठ घ्यायचंय लागेल तसं आपल्याला पीठ टाकायचं आहे अजून पण लागू शकतं किंवा मग एवढं पण पुरेल किंवा याच्यापेक्षा थोडंसं जास्त पण लागू शकतं याच्यामध्ये आपण ते मिश्रण टाकणार आहोत जास्त थंड झालं तर तूप वेगळं दिसेल आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढच शक्यतो एवढ्या मिश्रणामध्ये बसलेला आहे चांगलं एक जीव करून घ्यायचे पीठ असं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही आता आपण याची मस्त पैकी करून घेणार आहोत जेवढं पीठ आपण घेतलं होतं तेवढं पीठ लागलेलंच आहे पण त्याआधी तुम्ही तेलात किंवा तुपात ज्याच्यात तळणार असाल ते गरम करायला ठेवायचं आहे पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती ही बोटी ठेवलेली आहे चांगली एकजीव करून घ्यायचे याआधी पण मी मैद्याचे शंकर गोड शंकर पाय दाखवलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही मैद्याचे पण शंकरपाळे करू शकता पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ कधी पण चांगलं जास्त पातळ नाही जाडसरच हवा लाटून घेऊया या पद्धतीने जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही आता आपण सुरीच्या साह्याने किंवा हा फिरकीचा चमचा असतो त्याने करून घेणार आहोत शंकरपाळे अगदी छोटे छोटे करायचे दिसायला पण छान दिसतात सगळे एका आकारामध्ये आपण कट करून घेतलेले आहेत तेल गरम झालेलं आहे तळून घेऊयात मंदाचीवरती तळायचे गॅस बारीक ठेवायचा आहे अगदी सावकाश तळायचे म्हणजे खुसखुशीत होतात एकसारखा रंग यायला हवा मस्तपैकी सगळे एका रंगावरती तळून घ्यायचेत बघा किती छान रंग आलाय तयार आहेत काढून घेऊयात आपण सगळे शंकरपाळे आपण असे तळून घेऊयात झटपट आणि अगदी खुसखुशीत असे आपले गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तयार आहेत रेसिपी तर तुम्ही बघितलीच साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे करून बघायची कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट कर करायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद